प्लास्टिक बंदीवरून आता पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज यांनी बऱ्याच वर्षात बाजारात जाऊन सद्यस्थिती पाहिली नसावी या कदम यांच्या टोल्यावरून राज ठाकरे पत्रकार परिषदेत संतापले. निर्णय रामदास कदमांनी घेतला असेल तर रामदास कदमांनीच उत्तर द्यावं असं राज यांनी सुनावलं. पता नहीं, ये 9 महीने पहले हमने सब किया है. 9 महीने से जन जागृत किया है, पगाई भी लाया है. अभी लाखों कपड़े का थैली बाजार में आया है. शायद वो कभी बाजार में गए नहीं, घर में बैठ के ही शायद पत्रकार पर लेते होंगे, बोर्ड लिखते होंगे, तो उन्होंने जाके खुद देखना चाहिए. अभी वर्ली में जो 120 स्टॉल वहां पे है, प्रदर्शन लग गया है, वहां जाके राज ठाकरे देखना चाहिए कौन सा पगाई आया है. तो सब पगाई अभी आए हैं, कुछ मालूम नहीं है. कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये सांगकाम्यांना काही कळणार नाही. आणि माझा विषय आहे हा सरकारशी संबंधित आहे, नात्याशी संबंधित नाहीये. रामदास कदमांनी ह्या गोष्टी नात्याशी जोडू नयेत. आणि नात्या नात्यामध्ये अजून काही वाद होतील याची अपेक्षा रामदास कदमांनी पाहू नये. रामदास कदमांनी काय करायचंय किंवा काय केलंय, काय करणार आहे ते रामदास कदमांनी सांगावं. छातीवरती पॅन्ट घेऊन नुसते फिरून काही होत नसतं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.